साधकाचे कर्तव्य कोणते? प्रश्न खूप मोठा आहे, पण त्याचं उत्तर मी थोडक्यात देतो. मुळात साधक म्हणजे काय हे पहिल्यांदा डिफाईन करायला पाहिजे. जो काहीतरी साध्य करण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहे त्याला म्हणतात साधक. आपण म्हणतो मी साधना करतो, काय करतो? रोज 2 तास ओम नमः शिवाय म्हणतो. कोणी सांगतो मी रोज गुरुचरित्राची पोथी वाचतो, ही साधना नाही आहे. गुरुचरित्राची पोथी वाचणं, गणपतीचं मंत्र म्हणणं, गणपतीचं स्तोत्र म्हणणं ही साधना नाही आहे. हे करत असताना तुम्हाला जो निर्भेळ आनंद मिळतोय किंवा आनंदाची अनुभूती मिळते, ही अनुभूती केवळ तुमच्या सद्गुरूंच्या कृपेपोटी तुम्हाला तेवढ्या काळामध्ये मिळते. तुमची खरी साधना चालू होते तुमची पोथी संपल्यानंतर. खरी साधना चालू होते तुमच्या देवाच्या प्रदक्षिणा बंद झाल्यानंतर. म्हणजे दिवसभर जगामध्ये वावरताना जी साधना करताना, ज्याला तुम्ही साधना म्हणताय, पोथी वाचन, स्तोत्र वाचन, हे करत असताना जी मनाला प्रसन्नता जी तुम्हाला लाभलेली होती किंवा एक वेगळ्या आनंदाची अनुभूती तुम्ही घेत होतात, ही अनुभूती आणि ही मनाची स्थिती दिवसभर एरवी टिकवून ठेवणं म्हणजे खरी साधना आहे. आणि ही साधना जो करतो, जो करू इच्छितो, त्याला म्हणतात साधक. आपल्या मनामध्ये साधक म्हणजे अशा कल्पना आहेत की कोण पोथी वाचतोय, कोणी मंत्र म्हणतोय, कोणी पद्मासन घालून बसलेलं आहे, याला साधक नाही म्हणत. जो त्याची बैठक सोडल्यानंतर जगामध्ये वावरताना सुद्धा ह्याच पद्धतीने जगामध्ये वावरतोय की जेणेकरून जगामध्ये येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांचा परिणाम त्याच्या आतल्या आनंद, मी आनंदी आहे या स्थितीवरती तो होऊ देत नाही आहे, किंवा हे करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला म्हणतात साधक.